रुपयांच्या डिझेल मध्ये 2 एकर शेती मशागत करणे शक्य. खडकलाट येथील दिलीप पाटील यांचा प्रयोग, आधुनिक मशीनचे परिसरातून कौतुक. फक्त 80 रुपयाच्या डिझेलमध्ये 2 एकर शेती मशागत करणे शक्य. खडकलाट येथील दिलीप पाटील यांचा प्रयोग, आधुनिक मशीनचे परिसरातून कौतुक. गेल्या 2 वर्षापासून परिसरात मुसळधार पावसाची हजेरी लागत आहे. यामुळे तंबाखूसह इतर पिकांच्या उत्पादकांना शेतातील तण काढणे, कोळपणी करणे, सऱ्या सोडणे हे जिकिरीचे बनले आहे. अशा परिस्थितीत बैलांची पडत असलेली कमतरता आणि शेतमजुरांच्या कडून होणारी काम चुकारपणा याला पर्याय म्हणून येथील प्रगतशील शेतकरी दिलीप सोनवाने पाटील यांनी मिनी ट्रॅक्टरची व्यवस्था केली असून याद्वारे फक्त 1 लिटर म्हणजेच 80 रुपयाचा डिझेल मध्ये तब्बल 2 एकर शेती दोन्ही बाजूने कोळपणी करण्यात यश मिळत आहे. या मिनी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्याचे फायदे होत असून परिसरातून दिलीप पाटील यांची कौतुक करण्यात येत आहे. सध्या परिस्थितीला शेतकऱ्यांना शेती करणे अवघड बनत चालले आहे. शेतात पीक चांगले आले तर एकीकडे बाजारभाव उपलब्ध होत नाही तर दुसरीकडे शेतमजुरांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. गेल्या 2-3 वर्षापासून परिसरात मुसळधार पाऊस पडून शेतातील ओलावा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तण वाढत आहे आणि शेतातील ओलावा कमी झाल्यावर एकाच वेळी सर्वत्र शेतमजुरांची आवश्यकता भासते. त्याचवेळी शेतमजुरांची कमतरता भासते. त्यामुळे शेतातील उत्पादन कमी आणि खर्च जास्त असेच परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. खडकलाट व परिसरात तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. येथील शेतकरी दर्जेदार तंबाखू उत्पादित घेण्यात पटाईत आहेत. पण यातही शासनाकडून तंबाखूजन्य पदार्थाला होणारे बंदी, दिवसेंदिवस शेतमजुरांची होणारी पगारवाढ, शेतमजुरांची कामचुकारपणा यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आज बैलजोडी विकत घेणे हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाही. शिवाय बैलजोडी सांभाळणे म्हणजे दारात हत्ती बाळगणे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळेवर शेतीच्या मशागतीसाठी शेतमजुराबरोबरच बैलजोडी देखील उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतातील कामे वेळेत होत नाहीत. त्यासाठी येथील प्रगतशील शेतकरी दिलीप सोनवाने पाटील यांनी मिनी ट्रॅक्टरची व्यवस्था करून घेतली आहे. जेणेकरून या मिनी ट्रॅक्टरद्वारे तंबाखू, मिरची, फुलशेती, केळी बागायत व इतर पिकातील तण काढणे, कोळपणी करणे, सऱ्या सोडणे अशी कामे करता येतात. बैलजोडीची वाट न पाहता या ट्रॅक्टरद्वारे फक्त 1 लिटर डिझेल मध्ये 2 एकर शेती दोन्ही बाजूने कोळपणी करता येते. हे अत्यंत कमी खर्चात तण काढता येतो. त्यामुळे शेतमजुरांची कमतरता व बैलजोडीची आवश्यकता दूर होण्यास मदत मिळत आहे. त्यामुळे दिलीप पाटील यांच्या या मिनी ट्रॅक्टर कडे परिसरातील शेतकरी आकर्षित होत असताना दिसत आहेत. प्रत्येक शेतकरी 5 पद्धतीने मिनी ट्रॅक्टरची व्यवस्था करून घेतल्यास फायदेशीर ठरणार आहे. दिवसभर शेतात काम करण्यासाठी महिलांना 200 रुपये तर पुरुषांना 300 रुपये मजुरी घ्यावी लागते. एका बैलजोडीला प्रति एकर शेतात कोळपणी करणे व इतर मशागतीसाठी सुमारे 300 रुपयापासून 500 रुपयापर्यंत भाडे द्यावे लागते. त्यापेक्षा या मिनी ट्रॅक्टरद्वारे फक्त 80 रुपयाच्या डिझेलमध्ये 2 एकर शेतात कोळपणी करणे शक्य आहे. त्यामुळे 2 एकरासाठी लागणारे शेतमजुरांचे व बैलजोडीला द्यावे लागणारे भाडे शेतकऱ्याला राहणार आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना हे मिनी ट्रॅक्टर म्हणजे वरदानच ठरणार आहे. या मिनी ट्रॅक्टरची किंमत एका बैलाची किंमत असून सुमारे 35 ते 40 हजार रुपये या मिनी ट्रॅक्टरसाठी खर्च करावे लागते. पण यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला फायदे मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकरी असे मिनी ट्रॅक्टर घेतल्यास निसर्गाच्या अवकृपेला आणि शेतमजुरांच्या कमतरतेला उत्तम पर्याय ठरणार आहे. दिलीप पाटील राहणार खडकलाट. आताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक वरदान म्हणून हे मिनी पॉवर टेलर हे तंबाखूमध्ये म्हणा, मिरचीमध्ये म्हणा, ऊसामध्ये म्हणा, बाकीच्या सर्व पिकामध्ये कुळवण्यासाठी सध्याच्या ज्या पद्धतीनं खर्च शेतीमध्ये खर्च जो वाढत आहे त्याला पर्याय म्हणून हा एक पावर मिनी पावर टेलर काम करत आहे. आणि ह्याचा उपयोग आमच्या भागातील जास्तीत जास्त तंबाखू उत्पादक घ्यावा असं मी एक विनंती करतो. कारण आजच्या ज्या कालामध्ये गड्यांचा प्रॉब्लेम, बैलांचा प्रॉब्लेम हा सगळा विषयावरती मात करण्यासाठी हा मिनी पावर टेलर फारसा उपयुक्त असं वाटतो. आणि खर्चही कमी आहे ट्रॅक्टरचा. आणि एक 1 लिटरमध्ये 2 एकर कुळ 2 अंग नांगर मारू शकते. नांगर मारू शकते म्हणजे कुळपणी करू शकते. असं म्हणजे डिझेलचा खर्च पण कमी आहे आणि कामगाराचा खर्च पण कमी आहे. आजच्या घडीला बैलं तर मिळतच नाहीत आणि बैलावर बैलाशी भुसा
बैलांचा चारा, बैलावर राहणारं लेबर याचा खर्च पण फार आलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना पर्याय म्हणून असा एक पॉवर टेलर, हा मिनी पॉवर टेलर कमी खर्चामध्ये उपलब्ध होत आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. काय किंमत काय आहे मिनी टेलर? ह्या मशीनची किंमत 40,000 रुपयाला पडतो. 40,000 ॲक्च्युली ते 38,000-35,000 मिळतं, परंतु बाकीचे इम्प्लिमेंट जर घेतलं तर त्याला 38,000-40,000 पर्यंत जातं खर्च. यामध्ये कुळपणी तेवढंच होते? कुळपणी होते, तुम्हाला ऊस भरवायला येते, ऊस भरवता पण येते, परत तंबाखूला तुम्ही पाणी द्यायचं असेल तर तंबाखू पण भरवून घेऊ शकता, असं पण होऊ शकते. यात अनुभवी माणूस लागतोय का असं कोण पण चालू शकतो? असं कुठलाही माणूस एक दोन तास ते बघितला तर पण चालू शकतोय, असं काही ट्रेंड माणूस यायला गरज नाही आहे. कारण फक्त बैल कसं आपण धरतो तसं धरून जाणं एकच काम आहे त्याला. पिकाला काही नुकसान नाही? पिकाला काही नुकसान होत नाही. थोडं अति मोठं तंबाखू जर झालेलं असलं त्या मोठ्या तंबाखूमध्ये असं चालत नाही, म्हणजे जरा पानं मोडणे असं काम होतं. त्याला एक पर्याय म्हणून काय करायचं की आपण सरीची रुंदी जास्त ठेवायची तंबाखू. आम्ही आता 36-38 ठेवतो ना, त्याच्यामध्ये 40 इंच दोरी ठेवलं तर, आणि एक साईडला दोरी वाढवून घ्यायचं, एक साईडला दोरी कमी करून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये ते मोठ्या अवस्थेत, मोठ्या तंबाखूच्या अवस्थेमध्ये पण चालेल. आता तुम्ही किती दिवसाला आणलाय? आता आणून आम्ही जवळजवळ बघा एक 8-15 दिवस झाले. म्हणजे पाऊस आता दुसरी आमची कुळपणी चालू आहे. दोन दुसऱ्यांदा पावसाचा आता उघडीप झाल्यामुळं पावसाळ्यात आता दुसऱ्यांच्या शेतामध्ये बघितलं तर तणांची अवस्था भरपूर वाढलेली आहे, पण तुमच्या रानात तण काही नाही आहे, म्हणजे त्याचा पर्याय म्हणजे ह्या मशीनचाच परिणाम आहे. हा मशीनचाच परिणाम, मशीनमुळे 2 दिवस तुम्ही काढला. आम्ही आरामशीर कसं पण 2 एकर 2 अंग होऊ शकते एक दिवसात. असं मारायला बसलं तर 3 एकर पण होऊ शकते. होऊ शकते. दिन रेस्ट घेता जर लेबर असलं की जर रेस्ट घेणार हे असं सगळं चालणार, परंतु असं काम परवडण्यासारखं आहे. हे मिनी ट्रॅक्टर पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी दिलीप पाटील यांच्या शेतात गर्दी करीत असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड, भारतातील शेती ही पारंपरिक शेती म्हणून प्रचलित आहे. प्रत्येक वर्षी शेती करण्यासाठी नवनवीन आधुनिक उपकरणे तयार होत आहेत. तण काढणे, कोळपणी करणे अशा कामासाठी देखील अनेक उपकरणे अस्तित्वात आहेत, पण अत्यंत कमी खर्चात कमी वेळेत शेतातील तण काढण्यासाठी हे मिनी ट्रॅक्टर उपयोगात येत आहे. आजपर्यंत खडकलाटसह परिसरात उत्पादित होणाऱ्या तंबाखू शेतामध्ये औषध फवारणी पंपा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची आधुनिक उपकरणे वापरात येत नाहीत. अशा वेळी खडकलाटसह परिसरात असणाऱ्या पारंपरिक शेतीला या मिनी ट्रॅक्टरमुळे आधुनिकतेचे साथ लाभत आहे. यामुळे आता परिसरातील शेतकरी आपल्या तंबाखू शेतामध्ये देखील आधुनिक उपकरणे उपयोगात आणत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.